जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर्स आय एम या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने, तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, गाडी क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून मडगावला जाणारी एक जनशताब्दी एक्सप्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे 581 किलोमीटरचे अंतर ही गाडी 9 तास 20 मिनिटांमध्ये 9 हॉल टिकीट पूर्ण करते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 62 किलोमीटर आहे, तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी 120 किलोमीटर आहे. मित्रांनो, ही एक दररोज धावणारी गाडी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या गाडीचं डिपार्चर टाईम 5:10 आहे, तर ही गाडी मडगाव जंक्शनला 2:30 पोहोचते. सर्वप्रथम 16 एप्रिल 2002 ही गाडी सुरू करण्यात आली. या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग आणि केटरिंगची सुविधा आपल्याला या गाडीला उपलब्ध आहे. मित्रांनो, या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप कोच जोडण्यात येतात. कोचचे पोझिशन या प्रकारे असते, सर्वप्रथम लोकोमोटिव्ह नंतर एक कोच EOGचे येते, EOG कोच नंतर 11 कोचेस हे सेकंड सेटिंगचे येतात, सेकंड सेटिंग कोचेस नंतर 3 कोचेस हे AC चेअर्स येतात, AC चेअर कोच नंतर 1 कोच हे सेकंड क्लास सेटिंगचे येतं, या कोचनंतर 1 कोच हे विस्डाडोम येतो. असे मिळून 19 कोचची ही गाडी असते. या गाडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान कल्याण लोकोशेडचा WCM 3, कल्याण लोकोशेडचा WAP 7 किंवा भुसावळ लोकोशेडचा WAP 4 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान या गाडीचे तिकीट दर असे आहेत. सेकंड सिटिंगसाठी 285 रुपये, AC चेअर कारसाठी 990 रुपये, तर विस्डाडोम कोचसाठी 2495 रुपये तिकीट दर आहे. मित्रांनो, मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी दररोज 5:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते. दादर सेंट्रलला ही गाडी 5:18 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:20 गाडी दादर सेंट्रलवरून पुढे ठाण्यासाठी निघते. 5:43 गाडी ठाणे स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:45 गाडी ठाणे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे ताशी 52 किलोमीटरच्या स्पीडने 32 किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी 6:23 पनवेल जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 6:25 गाडी पनवेल जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे ताशी 79 किलोमीटरच्या स्पीडने 202 किलोमीटर पार करत ही गाडी 9:00 चिपळूण स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 9:02 गाडी चिपळूण स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 75 किलोमीटरचा प्रवास ताशी 46 किलोमीटरने पार करत ही गाडी 10:40 रत्नागिरी स्टेशनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 10:45 गाडी रत्नागिरी स्टेशनवरून पुढे कणकवलीसाठी निघते. रत्नागिरी ते कणकवली हे 111 किलोमीटरचे अंतर ही गाडी ताशी 79 किलोमीटरच्या स्पीडने पार करते. कणकवलीला ही गाडी 12:10 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:12 गाडी कणकवली रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 28 किलोमीटरचा प्रवास ताशी 94 किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी 12:30 कुडाळमध्ये पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:32 गाडी कुडाळ स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते. पुढे ताशी 69 किलोमीटर स्पीडने 20 किलोमीटरचे अंतर पार करत ही गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला 12:50 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटांचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:52 गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवरून पुढे थिवीमसाठी निघते. थिवीम रेल्वे स्टेशनला ही गाडी 1:20 पोहोचते. या ठिकाणी देखील या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 1:22 गाडी थिवीम रेल्वे स्टेशनवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी निघते. शेवटी 580 किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी 2:30 मडगाव जंक्शनला पोहोचते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.